अवकाळी पावसानं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालंय. गेवराई तालुक्यामध्ये आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, संपूर्ण ठिकाणच्या शेताची पाहणी केली आहे. यामध्ये संपूर्ण शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र समोर आलंय. तर शेतकरी हवालदिल झालाय, शेतकऱ्यावरती सध्या मोठं संकट या अवकाळी पावसाने लादलंय. यामुळे आता शेतकऱ्यांकडून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत करावी अशा पद्धतीची मागणी केली आहे. मात्र आता प्रशासन यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. पाहुयात नेमकं काय आणि किती प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचं झालंय. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. बीड जिल्ह्यामध्ये सतत 8 दिवस अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पिकांचे नुकसान झालेले आहे. तर आपण बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यात ओक्कडुमरी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आपण तिथलच्या काही ग्रामस्थांकडून जाणून घेऊया की त्यांच्या पिकांचं कशा प्रकारे नुकसान आणि किती झालेलं आहे. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये किती नुकसान झालेलं आहे पूर्णतः? आता पूर्णतः सांगता येत नाही, पण साधारणतः 8-10 दिवसापासून आहे. दिवाळीच्या अगोदरपासून पाऊस चालू आहे. याच्यामध्ये जवळपास आमचं 70% नुकसान झालेलं आहे आमच्या. तर 70% नुकसान झालेलं दिसतं या गावामध्ये. तुमचं नाव सांगा? रुद्र सांगळे. तुम्ही पूर्णपणे किती म्हणजे कापूस काय किती लावलेला आहे? आम्ही 30 एकर कापूस लावले. त्याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे? 70%च्या पुढं नुकसान झालेलं आहे. आज उगून आला आहे कापूस, हे सगळा उगला आहे आणि जवळपास मी 70%च्या पुढं नुकसान झालेलं आहे. तर इथे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय की काही सरकी ही झालेली पूर्णतः दिसते. काय सांगाल तुम्ही? खूप पाऊस आहे, 10-12 दिवसाच्या नंतर पासून पाऊस चालूच आहे. सरकीचे खूप नुकसान झालेले. बरं, ठीक आहे. तर तुम्ही पूर्णतः म्हणजे पिकाचे कोणत्या कोणत्या पिकाचे हे केली ती? कापूस, बाजरी, तूर या पिकाचे नुकसान झाले. किती नुकसान झाले? 70-75. शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? या नुकसानीची भरपाई मिळावी शासनाकडून शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला, अशी आमची अपेक्षा आहे. किती टक्के मिळावी? 70%. आत्ताच 2 दिवस दिवाळी झालेली आहे. दिवाळी कशा प्रकारे झाली शेतकऱ्याची? दिवाळी अशी प्रकारची झाली, दिवाळीच केली नाही म्हणजे शेतकऱ्यांनी दिवाळीच केली नाही साजरी. तर मग शासनाला काय सांगाल? शासनाला मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला. तर आत्ताच नरनिर्वाचित काही दिवसांमध्ये शासन हे स्थापित होणार आहे, तर या शासनाबद्दल काय सांगाल तुम्ही? या शासनाने ह्या झालेल्या दुष्काळात समजा पावसाचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत करावी, जास्तीत जास्त मदत करावी आणि याचं तात्काळ याची नोंद घ्यावी. पंचनामे करून या पूर्ण शेतकऱ्याला किती टक्के असं म्हणजे हे भेटलं पाहिजे अनुदान? अनुदान हेक्टरी तर आपला विचार केला तर 25-30 हजाराचं नुकसान झालेलं आहे. 30-35 हजारपर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे. तर 35-30 हजारपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे शासनाने. आता 2 दिवसापूर्वी दिवाळी झालेली आहे. खरं तर दिवाळी म्हणजे एक ती दिवाळी नसल्यासारखी झाली शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? दिवाळीचं आता सांगायचं झालं तर दिवाळी हा एक शेतकऱ्याच्या जीवनातील किंवा सगळं सर्व समाजाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे आणि हा आनंदाने सुखाने जाण्याचा दिवाळी सण आहे. याच्यामध्ये कुणीही असं आनंदून आणि भरून असं दिवाळी साजरी केलेली नाही, सगळ्यांनी दुःखामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे. काय सांगाल, मुलांना फटाके आणले होते? नाही नाही, फटाके काय झाले? पिकच गेले तर म्हणजे पूर्ण दुःखातच गेली. हा, पूर्ण दुःखातच दिवाळी गेलेली. तर मग आता काय का आता सरकार जाऊ, आता छापन होईल त्या भरपाई करून द्यावं. बरं, आता हे पीक गेल्यानंतर दुसऱ्या पिकाचे काय? आता दुसरं पीक कशाचं काय घेताच येत नाही तर काय? नुकसान भरपाई देऊन आपल्या शेतकऱ्याची ह्या आळी अडचण सोडायला पाहिजे आणि हे केलं तरच शेतकऱ्याची जरा हे राहील, नाही तर शेतकऱ्याला तोटा होणार. शिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्यायच राहिलेला नाही, कारण दुसरं पीक आता याच्यानंतर काही होत नाही. आपण यांच्याकडे जाऊ आहे हे म्हणतात, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. काय सांगाल? बरोबर आहे ना, काय करावं सांगा ना, कशा जीवावं जगायचं? आम्ही आमचं मेन पीक गेलंय ना, काय करायचं? याच्यात घातलेत पैसे, भरपूर घातला पैसा घातलेला आम्ही खर्चासाठी आणि तो खर्च सुद्धा आमचा परत येत नाही आहे. मग शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. हे पहा ना, आता इथं या दोड्या भागाने काय आहे का? पूर्ण जे आहे ते काळं पडलंय, याच्यात काय उगलंय पूर्ण, हे काळे पहा ना, काय करावं आम्ही तरी?